नागपंचमीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या. नागपंचमीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. दरवर्षी हा सण हिंदू कॅलेंडर मधील पाचवा महिना श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा नागपंचमीचा सण शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख शांती राहते असा समज आहे. अनेक जण या दिवशी उपवासही करतात. पण नागपंचमीची पूजा करण्यापूर्वी या दिवशी कोणती कामे करावीत आणि कोणती करू नये हे जाणून घेणे आवश्यक आहे. नागपंचमीचे महत्व. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्व आहे. नागपंचमीच्या सुख समृद्धीसाठी नागांची पूजा केली जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्प दोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवता सोबत शंकर देवाची पूजा करावी. यामुळे काल सर्प दोषाचा प्रभाव कमी होतो. या दिवशी सापांना दूध पाजले जाते आणि घराच्या मुख्य दरवाजावर सापाचे चित्र काढले जाते. असे केल्याने त्या घरावर नागदेवतेचा आशीर्वाद राहतो. नागपंचमीच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका. लक्षात ठेवा, तुम्ही शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतीची कामे करू नये. या दिवशी झाडे तोडण्यासही मनाई आहे. धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते, कारण अनेकदा झाडांमध्ये साप लपलेले असतात. नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणे देखील अशुभ मानले जाते. याशिवाय नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणे टाळावे.